पंबूना तालुक्यातील भिमणी येथील रेती डॅम्पिंग साईडवर रेती भरून असलेल्या ट्रकला पोकलेनच्या मदतीने बाहेर काढत असताना झालेल्या अपघातात एका पोकलेन ऑपरेटरचा मृत्यू झाला. अमोल बबन नंदनकर असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री 1:30 सुमारास घडली. भिमणी येथील घाटाचा लिलाव नसतानाही तिथे डम्पिंग साईट तयार करून रेती उचल करण्यात येत असताना ही घटना घडली. पोंभुर्णा तालुक्यातील भिमणी येथे मागील काही महिन्यांपासून नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतात रेती डम्पिंग साईटवर रेतीचा साठा करणे सुरू होते. येथून हायवा ट्रक व ट्रॅक्टरने रेतीची उचल करण्यात येत होती. अशातच रेती भरलेला ट्रक डम्पिंग साईटवर फसला. त्याला काढण्यासाठी पोकलेनच्या मदतीने काम सुरू होते. पोकलेन ऑपरेटर अमोल बबन नंदनकर याने पोकलेनच्या खाली उतरून दुसऱ्या व्यक्तीला पोकलेन चालवायला दिले. मात्र ट्रकला बाहेर काढताना पोकलेनचा बूम सरकल्यामुळे खाली असलेला ऑपरेटर अमोल ट्रक व पोकलेनच्या मध्ये फसला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.